आपण गगनगडा किल्ल्यावर कोल्हापूर मार्गे आणि वैभववाडी मार्गे पण येऊ शकतो. कोल्हापूर मार्गे एसटीने येऊ शकतो आणि आणि वैभववाडीवरनं एसटी टेम्पो किंवा रिक्षावरनं येऊ शकतो. इकडनं आपल्याला गगनगडाचा पूर्ण व्ह्यू दिसत आहे. आपण बघू शकता पूर्ण गगनगड दिसत आहे आपल्याला. हे बघा इकडनं तो पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसतो आपल्याला गगनगडाचा. हे आपण बघू शकतो ही तटबंदी आहे आणि इथे संरक्षणासाठी म्हणजे सेफ्टीसाठी जिकडनं मावळे लक्ष ठेवायचे इकडे आहे. पण ते आता हे जे माती भरपूर वर्ष झाल्यामुळे ते आता पूर्ण पाणी पॅक झालंय तर इकडनं आता काही दिसू नाही शकत. तर आता आपण आलो आहोत पंचवटीला. इथे पंचवटी का म्हणतात कारण की इथे पाच कुंड लगातार अशी लाईनीत आहेत. त्याचा व्ह्यू आपण तुम्हाला दाखवणार. पण हे पाणी भरपूर शुद्ध आहे. आपल्याला वाटत असेल गदूळ आहे पण हे पाणी भरपूर शुद्ध आहे. तर आपण आता व्ह्यू घेऊया पुढचा. तर हा बघा हा असा काहीतरी व्ह्यू आहे जो आपल्याला दिसत आहे. मस्त असं गड्डूळ पाणी आपल्याला वाटण्यात येतं पण हे एकदम फ्रेश पाणी आहे. जेव्हा तुम्ही या बॉटलमध्ये घ्याल तर हे पाणी फ्रेश आहे एकदम फ्रेश आणि एकदम शुद्ध मानलं जातं या पाण्याला. इथे गगनगिरी महाराज तपस्येला बसायचे ती जागा पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तिथे ते ध्यान तपस्या करायचे. तर आता जाऊया पुढे. बघा पाय वाट बघा कशी आहे आपल्याला जायला इकडनं. हे बघा हे आहेत लगातार पाच कुंड. तर आपण बघू शकतो हे लगातार असे पाच कुंड आहे. एक दोन तीन चार आणि तो पाच जिकडे आपण पहिली शूटिंग केली. तर आता आपण तुम्हाला ते स्थान दाखवूया. गगनगिरी महाराजांचं स्थान आहे. हे एवढा भरपूर वारा इथे आता सध्या तरी म्हणून माझा आवाज पण थोडासा असा वेगळा येत असेल. पण इथे गगनगिरी महाराज स्थान आहे जिथे इकडनं गगनगिरी महाराज तपस्या करायचे तपस्येला बसायचे. आणि इकडनं खासियत हे की इकडनं पूर्ण गोव्याचा व्ह्यू दिसतो. पूर्ण गोवा हा पूर्ण गोवा. पण आता ते व्ह्यू दिसू नाही शकत कारण की सध्या आता भरपूर धुकं आहे प्रदूषण आहे आपलं वायू प्रदूषण म्हणून आपल्याला व्ह्यू नाही दिसत. पण त्या काळी इकडनं गोव्याचा पूर्णपणे असा व्ह्यू दिसायचा. आता आपल्याला फक्त ही छोटी छोटी अशी डोंगरं दिसत असतील. तर आपण बघू शकतो आणि हवा पण भरपूर सुटलेली आहे इथे. ते बघा हा इकडचा गुप्त दरवाजा आहे. गुप्त दरवाजा आणि या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला घोड्याचा भाग आहे. आणि ह्याच्यात इथे गुहेनी मार्ग म्हणजे अंडरग्राऊंड के बोलू येतात केव्ह आहे. ज्याने आपण झूममध्ये मंदिर आहे का ब्लर होतं ब्लर आहे का ब्लर येतो मग
आता इथे आपण बघू शकतो की इथे आतमध्ये गेल्या वर घोड्याचा पाग आहे, म्हणजे इथे असं बघू शकतो आपण आतमध्ये आलो आहे. तिथे घोडे न राहण्यासाठी जागा देण्यात आली होती, अशी बाजूनी तटबंदी केलेली आहे. तर आपण आता सावधानीपूर्वक पुढे पुढे चालत आहोत. इकडे आपण बघू शकता इकडनं शिव मंदिर पण दिसत आहे. तर इथे आपण बघू शकता अशी तटबंदी केलेली आहे. बाजूनी एकदम अशी मस्त, पण भरपूर वर्षा अगोदर केल्यामुळे ती दगडामुळे थोडीशी कोसळली आहेत. हवा पाऊस वाऱ्यामुळे थोडीशी दगडाशी आपण कोसळलेली पाहू शकतात, पण तटबंदी एवढी मजबूत आहे की अजून ती शाबूत आहे. अर्धी हे झाली आहे, पण अर्धी पूर्ण तटबंदी शाबूत आहे. तर आता आपण पुढे जाऊया. इकडे विहीर पण आहे ना कुठेतरी. प्रेरित जायचे म्हणजे कुंड जायचं, बावनकुंडा मधला आपण विजिट मारू शकतो.